प्रत्येक प्राबल्य है आरक्षण देने काम तुम्हें करता विरोध म्हणून आम्ही आरक्षण संरक्षण कृती समितीच्या वतीने एक दिवस धरणे आंदोलन आम्ही पुकारलं। या आंदोलनामध्ये दलित संघटना, विविध सामाजिक पक्ष, विविध सामाजिक संघटना, संस्था यांनी सक्रिय सहभाग म्हणून हे आंदोलन या ठिकाणी पुकारलं। आज या ओबीसी आंदोलनामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की ओबीसी आरक्षण राज्यामध्ये पूर्णतः लागू नाही, देशपातळीवरच्या लोकसंख्येनुसार हे आरक्षण लागू व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही। आज ही राज्यामध्ये ओबीसीचा बॅकलॉग पडून आहे, तो पूर्णतः भरण्यात यावा। ओबीसी विद्यार्थ्यांना आज ही अडचण निर्माण होते, क्रिमिनलची अडचण आहे, ह्या सगळ्या मागणीसाठी आज हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आज या राज्यामध्ये एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना ओबीसी बांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे, कारण ओबीसी बांधवाच्या कोटातून आरक्षण देते की काय सरकार, आज हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे त्याची मागणी आहे की आज मराठा समाजामध्ये जे कारखानदार आहेत, शैक्षणिक संस्थाधारक आहेत, अनेक त्यांच्याकडे संस्था, उद्योग, मोठमोठे धंदे आहेत, आज त्यांच्या प्रॉपर्टीत विकेंद्रीकरण करावं। खऱ्या अर्थात त्या गावातल्या, त्या तालुक्यातल्या इतर समाजातल्या लोकांना, म्हणजे प्रामुख्याने मराठा समाज जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे, त्याला त्यांनी दत्तक घेऊन त्याचं पुनर्वसन करावं। आज एक मराठ्याकडे अब्जावधीची प्रॉपर्टी आहे, आणखी कारखाने आहेत, विविध उद्योगामध्ये त्यांचे शेअर्स आहेत, या सगळ्याचं विकेंद्रीकरण त्या शोषित पीडित मराठा समाजाच्या बांधवांनी वर आणण्यासाठी प्रयत्न करावा, ही खरी गरज आहे। आणि ते जर केलं तर एकदा आरक्षणाची गरज लागणार नाही। आज वेगळ्या वेगळ्या शैक्षणिक संस्था बघितल्या आज राज्यामध्ये, तर प्रामुख्याने शिक्षण सम्राट ते लोक आहेत, अनेक राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचा अग्रक्रम आहे। आज सत्तास्थाने तेच, अनेक वर्षापासून तेच लोक सत्तेमध्ये, त्यांच्याकडे गडगड संपत्ती आहे। आज जर खरा सर्वे केला जाईल तर प्रत्येक गावागावामध्ये मराठ्यांकडे प्रॉपर्टीचं एवढं म्हणजे साठवून ठेवलेली प्रॉपर्टी आहे, त्याचं विक्री करावं, हजारो एकर शेती त्यांनी कमविली आहे, ते गरीब गरीब कुटुंबामध्ये वितरित करावं, त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना वाटप करावं, त्यांना त्यांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे। त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांच्यासाठी कधी लक्ष दिलं नाही, आज सत्तेच्या बाहेर असताना त्यांनी ओरड करतात। आज सुद्धा मराठा समाज सत्तेमध्ये आहे, त्या सत्तेचा उपयोग त्यांनी त्या शोषित पीडित जे वंचित आहेत त्या मराठा समाजामध्ये सुद्धा त्यांना वर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने। तेव्हा ही मागणी आम्ही ओबीसीच्या आरक्षणात कसलाही धक्का लावता काम आणि आमची प्रमुख मागणी सरकारला आहे। आणि जर धक्का लावाल तर ओबीसी स्वस्थ बसणार नाही, याच्यापेक्षा उदरांदोलन राज्यामध्ये होऊन करण्यात येईल असा विचार देते आणि म्हणतात।